Comrade Shahid Bhagat Singh. Naam Salaam. Comrade Shahid Bhagat Singh. Naam Salaam. Inqilab Zindabad. Inqilab Zindabad. Inqilab Zindabad. Inqilab Zindabad. Ladenge. Jitenge. Ladenge. Jitenge. Hum sab ek hai. Hum sab ek hai. Bhagat Singh and Naam Salaam. Naam Salaam. Naam Salaam. Bhagat Singh and Naam Salaam. Naam Salaam. Naam Salaam. आशा बी एफ कर्मचारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी आज शिर्डी येथे हॉटेल जेके पॅलेस येथे जाहीर करण्यात आली आहे. या बैठकीत आशा बी एफ संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सौ सुवर्णा थोरात यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तर जिल्हा सरचिटणीसपदी ॲडव्होकेट सुधीर टोकेवर यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा उपाध्यक्षपदी सौ सुनीता धामणे व सुचित्रा ढोकणे यांची निवड करण्यात आली आहे. आशा संघटनेचे जिल्हा संघटक सुरेश पानसरे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील आशांना त्यांची तालुका समिती निवडण्याचा अधिकार देण्यात आला आहे. सदर बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून आशांना 5,000 रुपये वाढ मिळाल्याबद्दल त्यांच्या वतीनं जिल्हा अध्यक्ष सुवर्णा थोरात व ॲडव्होकेट टोकेकर यांचा सत्कार करण्यात आला. सतत 10 दिवस आझाद मैदान मुंबई येथे सुवर्णा थोरात यांनी धरणे आंदोलन केले त्याबद्दल जिल्ह्यातील आशांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. कार्यक्रमात सुनीता धामणे, अर्चना विखे, वर्षा चव्हाण, वंदना थोरात, राज्य काउन्सिल सदस्या जयश्री गुरव, सुप्रिया जाधव अडांगळे मॅडम, तसेच सुपरवायझर बाजकर मॅडम, गौरी पवार, चंदा शिंदे आदींसह कर्मचारी उपस्थित होते. आशा सुपरवायझरचं वाढवून दिलेलं 10,000 रुपये मानधन जोपर्यंत शासन देत नाही तोपर्यंत संघटना गप्प बसणार नाही असं नवनियुक्त कार्याध्यक्ष कॉम्रेड सुरेश पानसरे यांनी यावेळी सांगितलंय. तर जूनमध्ये गटप्रवर्तकांचा लढा तीव्र करणार असल्याचं सुवर्णा थोरात यांनी सांगितलं. या बैठकीप्रसंगी व्यापारी पतसंस्थेचे चेअरमन संजय शिंगवे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. शहीद भगतसिंगांना अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा आशा गट प्रवर्तक कर्मचारी संघटनेची जिल्हा मीटिंग आज हॉटेल जेके पॅलेस शिर्डे येथे होत आहे. ही मीटिंग घेण्यामागील उद्देश असा की ही मीटिंग अहमदनगर मध्येच होत असते, परंतु सर्वांच्या सोयीनुसार आणि प्रत्येकाच्या मागणीनुसार ही मीटिंग शिर्डीमध्ये घ्यायची ठरली. शिर्डीमध्ये घ्यायचं कारण असं की मध्यंतरी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळामध्ये आशा आणि गट प्रवर्तकांनी कंप्लीट 22 दिवसाचा संप आझाद मैदानावर केला. त्या 22 दिवसाच्या संपामध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आशांना 7,000 व गट प्रवर्तकांना 10,000 अशी मानधनवाढीची घोषणा केली, परंतु 2 महिने उलटून देखील त्यांना ती मानधनवाढ त्यांनी दिलेली नाही. त्याकरता परत आम्हाला संप करावा लागला आणि त्या संपामध्ये त्यांनी आशांना 5,000 रुपये वाढीचा GR दिला, परंतु आमच्या ज्या BF आहे त्यांना फक्त त्यांनी 1,000 रुपये दिले. ते 1,000 रुपये दिल्यामुळे त्या BF आमच्या महाराष्ट्रातील BFला असा काही धक्का बसला की त्याच्यात आमच्या स्वाती जवने म्हणून ज्या BF आहे त्यांना हृदयविकाराचा अटॅक आला आणि त्याच्यात त्यांचे निधन झाले. प्रथमतः आम्ही सर्व महाराष्ट्रातील BF आणि आशा कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, परंतु शासनाने अशी वेळ आशांवर आणि BFवर इथून पुढे आणू नये. जूनमध्ये ज्यावेळेस नवीन सरकार स्थापन होईल त्यावेळेस आम्ही BFला शब्द दिल्याप्रमाणे 10,000 रुपयाचं मानधन जोपर्यंत ते देत नाही तोपर्यंत आमचा लढा हा संपणार नाही आणि आमचा हा लढा चालूच राहील. लाल सलाम. शिर्डी या ठिकाणी वार्षिक मीटिंग घेण्यात आलेली आहे. आशा कर्मचारी संघटना आणि गट प्रवर्तक यांची ही वार्षिक मीटिंग आहे. दर वर्षाला एकदा वार्षिक मीटिंग होत असते. ही मीटिंग आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे. कॉम्रेड सुरेश पानसरे यांनी याचं आयोजन केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आज शहीद भगतसिंग यांचा स्मृती दिन आहे. खरं 23 मार्च आज शहीद भगतसिंगाचा पूर्ण महाराष्ट्रभर देशभर स्मृती दिन पाळला जातो आणि या निमित्ताने त्यांचा स्मृती दिन म्हणून आम्ही वार्षिक मीटिंग या ठिकाणी घेतलेली आहे. त्यांना लाल सलाम देऊ माने आणि स्मृती दिन आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली पण वाहिलेली आहे. आणि जे काही आमचे आशा ज्या आहेत या आंदोलनाच्या काळात काही त्रास होऊन मृत्यूमुखी पडलेले आहेत, काहींना वेगवेगळे काही प्रॉब्लेम होते त्यामुळे त्यामुळे झालेले, त्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली वाहिलेली आहे. आणि या वार्षिक मीटिंगमध्ये ही जी संघटना आहे ही संघटना चांगल्या पद्धतीने या पुढे सुद्धा लोकशाही पद्धतीने चालेल या प्रकारेच आम्ही सगळे निर्णय घेतलेले आहेत. या ठिकाणी जे पदाधिकारी निवडलेले आहेत ते सुद्धा सर्वानुमत निवडलेले आहेत. काही पदाधिकारी निवडायचे त्याचे अधिकार त्यांनी आम्हाला दिलेले आहेत आणि आम्हाला वाटतं की नक्कीच सर्व पदाधिकारी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करतील आणि संघटना जास्तीत जास्त हायटेक संघटना वाढल असं मी त्यांना आवाहन करतो. बाकीचे विषय जे आहे की सुवर्ण थोरातने सगळं गटप्रवर्तकांना असे जे प्रश्न आहेत 5,000 रुपये मानधन वाढलेलं आहे त्यांना 10,000 रुपये व्हावं यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर एकदा पुन्हा एल्गार केला जाणार आहे
आणि 10,000 रुपये त्यांना दिल्याशिवाय आम्ही गपचूप बसणार नाही असं या ठिकाणी आम्ही वार्षिक मीटिंग निमित्त आवाहन करतो. माझे 2 शब्द संपवतो. मी ॲडव्होकेट कॉम्रेड सुधीर टोपेकर, राज्य उपाध्यक्ष आशा संघटना आणि आयटक संघटनेचा राष्ट्रीय सदस्य. धन्यवाद. लाल सलाम. भगतसिंग लाल सलाम. सुवर्ण मधुकर थोरात, प्राथमिक आरोग्य केंद्र. मी क्रियेतील आशा गट प्रवर्तक आहे. आजचा हे आज आम्ही जी जिल्ह्याची मीटिंग बोलवलेली आहे, इथं जिल्हा कार्यकारिणी स्थापन करण्याकरता इथलची मीटिंग बोलवलेली आहे. हे सगळे विषय आमचे पूर्ण करून झालेले आहेत. त्याचबरोबर आमचा मागील जो काही संप केलेला होता त्याच्यामध्ये आम्ही 12 जानेवारी ते 1 मार्च 2024 पर्यंत आमचा संप काळ होता. पूर्णपणे 22 दिवस आम्ही आझाद मैदानावर बसलेलो होतो. त्या आझाद मैदानावर बसल्याच्या नंतर आम्हाला समजलं का शासनाने आमची किती चेष्टा केलेली आहे. आणि आता सध्या शासनाने काही केले, गटप्रवर्तकांना 1,000 वाढ दिली, ही एकदम लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण की अजित पवार साहेबांनी सांगितलेलं होतं का तुम्ही 2 पावलं मागं या, आम्ही 2 पावलं मागं सरकतो. आम्ही त्यांच्या शब्दाचा मान ठेवला. त्या शब्दाचा मान ठेवल्याच्या नंतर ते डायरेक्ट 9 पावलं मागं गेलेले आहेत, याचा आम्ही निषेध करत आहोत. त्याचबरोबर त्यांनी आशा सेविकांचं 5,000 जे मानधन केलेलं आहे त्याचं आम्ही त्यांचं स्वागतच करत आहोत. कारण की त्या बाबतीमध्ये ते 2 पावलं 100% मागं गेलेले आहे. परंतु यामध्ये त्यांनी गटप्रवर्तकांना खूपपणे लाजीरवाणी गोष्ट केलेली आहे, याचा आम्ही सर्वजणी निषेध करत आहोत. त्याचबरोबर ज्याप्रमाणे आता सध्या आमची इथं कमिटी स्थापन झालेली आहे, याचे सर्वानुमते ही कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे. कारण की या ठिकाणी सर्व गटप्रवर्तक व आशा उपस्थित आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून गटप्रवर्तक व आशा ह्या आलेल्या आहेत. दर शासनाला आता आम्ही एकच आचारसंहिता संपल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे का गटप्रवर्तकांचा जो GR 1,000 काढलेला आहे तर तो 1,000 GR आम्ही परत दुरुस्त करून काढण्यात येणार आहे. परंतु तो किती काढण्यात येणार आहे याचं पण अजून त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचं आश्वासन दिलेलं नाहीये. आणि जे काही आता त्यांनी गटप्रवर्तकांना 1,000 वाढ केलेली आहे त्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करत आहोत. व तो निषेध करून ती ओवाळणी आम्ही शासनाला परत घ्या अशी शासनाला विनंती करत आहोत. आम्हालाही शासनाचा जर भीक, ही भीक आम्हाला नकोच आहे. आम्हाला जर द्यायचं असेल तर आम्हाला आमच्या कामाचं दाम द्या, ही मागणी करत आहोत. खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या 11 लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. December 2024 आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्हीकडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल, शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 65.